पवार हे अगदी थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. काही वेळापूर्वी शरद पवार हे सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झाल्याचं कळतंय. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या जो वादंग सुरू आहे यावरती या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिलं जाणार का याबद्दल आपली भूमिका जाहीर करावी असं वक्तव्य काल देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये केलेलं होतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची आज होणारी ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते. आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निलेश, शरद पवार हे पोहोचल्याचं कळतंय, काही क्षणांमध्ये भेट होईल मुख्यमंत्र्यांसोबत. यामिनी, नुकतेच शरद पवार सह्याद्री निवासस्थानी पोहोचलेले आहेत. खास करून छगन भुजबळानं ज्यावेळेस भेट घेतली होती त्यावेळेस प्रामुख्याने दोन महत्त्वाचे मुद्दे समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं की ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये विरोधकांना ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाच्या बैठकीवर अविश्वास दाखवत बहिष्कार टाकला होता त्यानंतरची छगन भुजबळांची एक महत्त्वाची बैठक आपल्याला पाहायला मिळाली होती. आज या बैठकीच्या निमित्तानं नेमकी विरोधी पक्षाची काय भूमिका आहे हे शरद पवार या ठिकाणी मांडताना पाहायला मिळणार. कारण शरद पवारांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जी सत्ताधारी पक्षाची भूमिका आहे हीच आम्हाला कळलेली नाही आहे, तर आम्ही कशा पद्धतीनं ह्या सगळ्या मराठा ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया द्यायची. त्यामुळे शरद पवारांना ते टाळलं होतं आणि विरोधी पक्षानं जी सर्वपक्षीय ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावर बहिष्कार घातला होता. आज मात्र शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटतात, त्यामुळं काय चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण कालच देवेंद्र फडणवीस यांना थेट शरद पवारांवर टीका करताना किंबहुना अमित शहा यांना देखील मराठा आरक्षणाच्या बाबतीत टीका करताना कुठंतरी मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहे ते आता विरोधी पक्षानं स्पष्ट करावं अशी भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर आजच्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यात बैठक सुरू झाली आहे. या मिनिट धन्यवाद निलेश. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.